बालमटाकळी येथील अशोक लक्ष्मण जाधव व कुटुंबियांना जिवे मारण्याचा प्रयत्न शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल शेवगाव पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दाखल करणार अशोक जाधव अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील राजू रामा गायकवाड यांच्या बरोबर वाद केला तर तुम्हाला जिवे मारून टाकू अशी धमकी देत मच्छिंद्र वंजारी व श्रावण गणपत पवार यांनी हातात लोखंडी गद सत्तूर व चाकू घेऊन आम्हाला धमकावले व आमच्या घरातील लहान मुलांसह बायकांना व माझे भाऊ संजय लक्ष्मण जाधव रमेश लक्ष्मण जाधव दैवशाला संजय जाधव सोनाबाई रमेश जाधव यांना जबर मारहाण केली याबाबतची फिर्याद अशोक लक्ष्मण जाधव बालमटाकळे यांनी शेवगाव पोलिसात दाखल केली असून श्रावण गणपत पवार अक्षय संजय जाधव राजू रामा गायकवाड मच्छिंद्र माणिक वंजारी विरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्हाला शेवगाव पोलिसांकडून न्याय मिळाला नाही आमी नगर येतिल नगर तर आम्ही अहमदनगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे फिर्यादी अशोक लक्ष्मण जाधव यांनी सांगितले आहे एबी मराठीसाठी जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव अशोक लक्ष्मण जाधव बालम टाकून बोलतो मी अठ्ठावीस तारखेला आम्हाला हलमार झाली आम्हाला जेवत असताना आम्हाला फुल मारलं आपलं म्हणजे लोखंडी गाजानी टांबी गाजांनी चाकू सुरेने मारलं बाहेर एक संरक्षणला कट रोलर घेऊन बाहेर संरक्षणला होता बँके आपल्या दारदज रोडला काही हे म्हणजे फुल हानमार झाली आमची आणि याची बोल संरक्षण तक्रार आम्हाला द्यायला पाहिजे न्याय हे न्याव कुठंतरी न्याव भेटला पाहिजे सरकारने न्याव द्यायला पाहिजे हा सरकारने न्याव द्यायला पाहिजे सोनाबाई रमेश जाधव मी त्यांची बायकू बोलते सोन सोना बोलते मी आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे चाकूसुर्या आमच्या आम माणसाला मार मार चालू केलेला आहे सारं पोलिस टेशनं देऊन ह्याचा उपाय का केला नाही बंदूक पिस्तूल माझ्या नवऱ्यावर और काढून हे तुम्ही दाखल का केलं नाही आम्हाला ह्याचा न्याय पाहिजे हे आरोपी अटक व्हायला पाहिजेतच ना हे आरोपी बाहेर ठुरले येतं आणि आम्हाला मार हाण अजूक करते तर आम्हाला खूप त्रास आहे झोप नाही काही नाही रानूमाळा आमचे माणसं झालेले येतं याचा उपाय केलाच पाहिजे हे कट्ट्याचं काय आहे तर हे पोलिस स्टेशनमध्ये उपाय झालाच पाहिजे त्याचा अजिबात बात उपाय नाही आहे चा कुसऱ्याचाच उपाय आहे आम्हाला जीव मारण्याचे प्रयत्न होते तरी बी कोर्टाने काही दखल घेतलेला नाही